नाशिकच्या मालेगावमधील मर्चंट बँकेच्या शाखेमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये जवळपास 12 खात्यांमध्ये 100 ते 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झालाय. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून ही उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यांच्या नावे हे व्यवहार होत आहेत त्यांना मात्र याबद्दल काहीही कल्पना नाही आहे. शिवसेना पदाधिकारी आणि बेरोजगार तरुण यांनी मालेगाव इथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले. नाशिक कोऑपरेटिव्ह बँक, नाशिक मर्चंट बँक या बँकेमध्ये फक्त 15 ते 20 दिवसात 100 ते 125 कोटी रुपयाचा आर्थिक व्यवहार झालेला आहे. सिराज अहमद नामक एक युवकाने त्यांना नोकरीचं आमिष देऊन बनावट खाते उघडली आणि त्या खात्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागलेली असताना या 10-15 दिवसात 100 कोटी रुपयाचा आर्थिक व्यवहार उघडकीस आलेला आहे. त्या व्यापारीने आम्हाला सांगितलं का मक्काचा व्यापार करतो म्हणून मी शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांचे जे बी पैसे येतील खात्यावर ते पैसे तुम्ही काढून द्या आणि 50-50 हजार रुपये किंवा 1 लाख रुपये याच्यावर रक्कम येणार नाही. मला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांना तुमच्या थ्रू मी पैसे काढून दिला असं आम्हाला सांगितलं आलं आणि मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला कामाला लावून देतो म्हणून असं आम्ही दाखवून आमच्याकडनं त्याने आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेऊन बँकेत खाते ओपन करून आणि त्याने आमच्या खात्यांचा गैरवापर करून घेतलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.